आता तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी म्हणजे नागरिकांच्या आरोग्याशी कसा खेळ सुरू आहे, पाहूयात ह्या रिपोर्ट मधून. तुम्ही रोज काय खाताय ते तुमच्या आरोग्यासाठी सुरक्षित आहे का? सणासुदीच्या काळात तुमच्या आरोग्याशी होतोय खेळ. ऐन गणेशोत्सवाच्या काळात बदलापुरात बुंदीच्या लाडूत अळ्या आढळल्यानं एकच खळबळ उडालीय. बदलापूर पूर्वेतील कात्रप परिसरात हा धक्कादायक प्रकार घडलाय. वांगणीच्या किरण मेढेकर यांनी बदलापुरातील मधुरम स्वीट्स या दुकानातून घेतलेल्या लाडूमध्ये अळ्या सापडल्यात. यावेळी किरण यांनी या दुकानाचा कारखाना पाहिला असता तिथेही प्रचंड अस्वच्छता दिसून आली. तर किरण यांनीच आपल्याकडे खंडणी मागितल्याचा आरोप दुकानदार रमेश त्रिवेदी यांनी केलाय. की फक्त त्या दुकानदारावर कारवाई असं काही मत नाही, फक्त एवढंच की या व्यवसाय म्हणजे अशा प्रकारचे व्यवसाय मिठाईवाले असतील, हॉटेल टोळे असतील, त्या सगळ्यांचे किचन वगैरे स्वच्छ असलं गरजेचं. 20,000 रुपया का मेरे को शाम को उसने 20,000 रुपया मेरे से मांगा था तो मैंने ना बोला, मैंने भी एक दो लड्डू तोड़ के भी देखा, ऐसा कुछ नहीं. पुण्यातील कमला नेहरू हॉस्पिटल जवळच्या शारदा स्वीट्स या दुकानात समोसेच्या गोड चटणीमध्ये उंदीर आढळून आलाय, त्यामुळे शहरात खळबळ माजलीय. ढोल पथक कार्यकर्त्यांनी 200 समोसे ऑर्डर केले होते, मात्र त्याबरोबर देण्यात आलेल्या गोड चटणीत मेलेला उंदीर सापडलाय. त्यानंतर महापालिका आणि अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दुकानाची तपासणी केली आणि दुकान बंद ठेवण्याच्या सूचनाही दिल्या. तिकडचा एक व्यक्ती होता, एका तासात जाऊन आला, तिने उंदीर दाखवलं. हे चुकीचं आहे, आमचं दुकान 1952 आहे, स्वच्छता आम्ही राखतो, तरी आमच्यावर असा आरोप केलेला आहे. 2 आठवड्यांपूर्वी अंबरनाथ मधील बबन वडापावच्या दुकानातील वडापाव मध्ये मृत पाल आढळली होती. हे प्रकरण ताजं असतानाच बदलापूर पश्चिमेकडील ओम साई स्नॅक्स कॉर्नर ह्या दुकानामध्ये असाच धक्कादायक प्रकार घडला. IPC 273 प्रमाणे तक्रार दाखल केलेली आहे, पुढे तपास करीत आहोत. असे पदार्थ खाल्ल्यामुळे विषबाधेसह इतरही आजार होण्याची शक्यता आहे. या गंभीर प्रकारांवर अन्न व औषध प्रशासन काय कारवाई करतं हेच पाहायचंय. बदलापूरहून चंद्रशेखर भुयार, पुण्याहून नितीन पाटणकर, सब रिपोर्ट झी मीडिया, मुंबई.